सगळ्यांनी मस्त पॉइंट दिले आणि आरसीबीने आता त्यांचं काम केलेलं आहे. आता ते डीसी वर डिपेंडेंट आहे. डीसी जर जिंकली तर आरसीबी आउट. आता नेक्स्ट मॅच आहे सीएसके वर्सेस आर आर. आर आर ला जिंकायला हवंय बिकॉज त्यांना सेकंड पोझिशन वर जायचं आहे एलएसजीच्या पुढे. काय होणार आहे माहित नाही, पण आमचे फॅन्टसी पिक्स तयार आहेत, ते पाहूया. पण त्याच्या आधी तुम्हीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला पाहूया फॅन्टसी पिक्स अँड प्रेडिक्शन्स. आजची टाटा आयपीएलची मॅच आहे राजस्थान रॉयल्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स. राजस्थान रॉयल्स सेकंड पोझिशन वर जायला बेताब आणि चेन्नई सुपर किंग्स त्यांची प्राईड वाचवायला. इकडे रेवा पण प्राईड साठी खेळतीय, 30 नंबर वर यायचंय तिला बिकॉज तिचा स्कोर आहे 29 आणि ही माझी टीम, माझा स्कोर आहे 38. सांग रेवा तुझ्या टीम बद्दल. तर आज माझ्या टीम मध्ये आहे दोन विकेट किपर्स, बटलर आणि सॅमसन. बटलरला मी कॅप्टन केलंय, त्याची एक मोठी इनिंग बाकी या वेळेसची, तर उद्या तो होपफुली खेळ आणि पॉइंट देईल म्हणून त्याला कॅप्टन केलंय. संजू सॅमसन चांगल्याच फॉर्म मध्ये आहे, दोन किंवा तीन नंबर वर येतोय आणि पॉइंट देऊन जातोय म्हणून मी त्याला घेतलंय. चार बॅटर्स यावेळेस माझ्याकडे, ऋतुराज गायकवाड, पडिकल, कॉनवे आणि दुबे. मला ऍक्च्युली कळत नव्हतं सीएसके चे कोणते प्लेयर्स खेळतील, मोस्टली याच्यातले खेळणारेच घेतलेत मी. तर ऋतुराज गायकवाड आणि कॉनवे टिकले तर चांगली पार्टनरशिप करतात. तर तुम्ही कदाचित कॉनवेला किंवा ऋतुराज दोघांपैकी एकाला व्हाईस कॅप्टन दिलं तरी तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट येऊ शकतात. तर मी या दोघांना घेतलंय. शिवम दुबे तीन किंवा चार नंबर वर येतोय आणि चांगलेच रन बनवून जातोय, तर मी त्याला पण घेतलंय. पडिकल फॉर्म मध्ये तर त्याला घेतलंय. ऑलराऊंडर्स माझ्याकडे दोन आहे, मोईन अली आणि अश्विन. अश्विन बॅटिंगला आला तर बॅटिंग पण करून जातोय आणि बॉलिंग पण करतोय, तर डबल बोनस आहे म्हणून मी त्याला घेतलंय. सेम मोईन अली एक दोन विकेट मिळतात, ते रन्स पण बनवतोय, तर त्याला मी व्हाईस कॅप्टन केलंय. बॉलर्स माझ्याकडे तीन आहे, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट आणि चौधरी मुकेश चौधरी. चहल पर्पल कॅप होल्डर आहे तर मी त्याला घेतलंय. ट्रेंट बोल्ट लास्ट मॅच बघितलीच असेल, तो मॅन ऑफ द मॅच होता आर आर साठी, तर मी त्याला घेतलंय. आणि मुकेश चौधरी त्याला एक दोन विकेट मिळतातच आहे प्रत्येक मॅच मध्ये, तर मी त्याला घेतलंय. ही आहे माझी टीम. माझा कॅप्टन आहे बटलर, व्हाईस कॅप्टन आहे मोईन अली. मस्त टीम आहे. माझे पण विकेट किपर्स जॉर्ज बटलर, संजू सॅमसन आणि मी यावेळेस पहिल्यांदा एम एस धोनीला घेतलंय. एम एस धोनी हे विचार करून घेतलं की आता त्यांचा प्लेअर कोण आहे, खूप शफल करतायत ते आणि लास्ट मॅच आहे म्हणून खूप ट्रायल वगैरे घेणार आहे, तर एम एस धोनी तर कसंही खेळेल म्हणून त्याला घेतलं. ऋतुराज गायकवाड थोडा फॉर्म मध्ये आहे, मागच्या मॅच मध्ये पण 50 केली होती म्हणून त्याला मी व्हाईस कॅप्टन केलंय. डेव्हन कॉनवे ड्यू फॉर अ बिग स्कोर, ही वॉज लुकिंग गुड, चांगलाच दिसत होता पण स्कोर कन्वर्ट होत नव्हते, तर आय थिंक म्हणून यावेळेस चान्स दिला मी त्याला. देवदत्त पडिकल लास्ट दोन तीन इनिंग्स खूप चांगला खेळला. मला ऍक्च्युली जर शिमरन हेटमायर अवेलेबल असेल तर शिमरन हेटमायरला घेईल मी, ते तर मॅचच्या पुढेच कळेल. दोन ऑलराऊंडर्स आहेत मोईन अली आणि रविचंद्रन अश्विन. रविचंद्रन अश्विनचा सीएसकेच्या अगेन्स्ट रेकॉर्ड पण चांगला आहे आणि मोईन अली कन्सिस्टंटली एक दोन विकेट घेतोय आणि काय म्हणतात तुम्हाला नंबर थ्री नंबर फोर वर येऊन थोडे रन्स पण देतोय तुम्हाला, तर मग युजफुल व्हाईस कॅप्टन और कॅप्टन ऑप्शन पण आहे तो. तीन बॉलर्स आहेत, युजी चहल बिकॉज पर्पल कॅपच्या रेसमध्ये आता हसरंगाने त्याची पर्पल कॅप घेतली आहे, तर मग खुन्नस मध्ये येऊन एक दोन विकेट घेईलच असं वाटतंय मला म्हणून त्याला घेतलंय. मुकेश चौधरी सीएसकेचा टॉप बॉलर आहे तर मग त्याला घेणं गरजेचंच होतं. ट्रेंट बोल्ट ऍक्च्युली मला प्रसिद्ध कृष्णाला पण ट्राय करायचंय, मागच्या मॅच मध्ये ट्रेंट बोल्ट खूप चांगला खेळला होता, इव्हन बॅटिंग पण चांगली केली होती आणि मॅन ऑफ द मॅच परफॉर्मन्स दिली होती म्हणून ट्रेंट बोल्टला घेतलंय. पण आय थिंक प्रसिद्ध कृष्णा पण खूपच चांगला ऑप्शन असणार आहे तुमच्यासाठी. तर ही माझी टीम आहे, माझा कॅप्टन आहे बटलर आणि व्हाईस कॅप्टन ऋतुराज. स्कोर काय होणार आहे पाहूया. मी 39 वर का रेवा 30 वर. तर हे होते आर आर वर्सेस सीएसके चे आमचे फॅन्टसी प्रेडिक्शन. तुम्ही पण आमच्या फॅन्टसी लीग खेळा, जिंका खूप सारे पॉइंट. हा भेटूया उद्या लवकरच, नवीन मॅच, नवीन फॅन्टसी पिक्स, नवीन प्रेडिक्शन आणि नवीन प्लेयर्स सोबत. तोपर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.